एकदा
नवीन जर लग्न एखाद्याचा नवीन तर जो साहेबाचं पट होता ना आपलं कोकणी माणूस एखादं भैया बिया साहेब असलं समजा तर त्याच्या समोर साहबजी साहबजी मेरे को छुट्टी चाहिए पण साहेब विचारतो अरे किसके लिए ना मेरे को गाव जाने का है मेरे को वाचने का है मेरे को गांव जाने का है मेरे को वाचने का है त्या बिचारे को वाचने का है तो बता रहे वाचने का है ना खाली तो मेरे सामने भी हो सो मत हो सकता नहीं साहब वो बराबर बोल रहे हैं आप वाचने के लिए लेकिन मेरा सुपड़ा तो गांव में है पर भाई को गांव का मेरा सुपड़ा तो गांव में है मत त्या बिचाऱ्याक भैया काय लगतो म्हणतात ठीक आहे जाताय तो जाऊ लेकिन जल्दी आने मग तो सुट्टी देतात गणपतीचा नाव ऐकणार तो तरी काय करणार दादा बाबा पण 8 दिवसात परत येईल म्हणजे काही बघा कोकणी माणूस वाटेल ते करणार पण आपल्या गणपतीसाठी गावी येणार आणि आज या ठिकाणी तर खरोखर तुमचं भाग्य आहे की हा गणपती बाप्पा तुमच्या सगळ्यांच्या रक्षणासाठी सदैव या ठिकाणी अतिशय सुंदर मूर्ती या ठिकाणी तुम्ही प्रस्थापित केली आहे पुन्हा एकदा जोरदार गाळ्या गावासाठी वाटल्या पाहिजे म्हणून सांगतोय Ah!
मजाची त्यांच्यामध्ये जी काय मजा बरोबर खूप मजा असते. चिम्मा फुगडी आता ते सण शहरामध्ये मिळत नाही नाही का, पण ग्रामीण भागामध्ये आजही बघा आपल्या महिलांनी जपलेले आहेत नाही का. ग्रामीण भागामध्ये आजही आपल्याला चिम्मा फुगडी सगळं मिळत बरोबर. त्यांच्या आधी एकदा जोरदार डाळ्या वाजवा. ही संस्कृती असते, आपली संस्कृती आपण कायम टिकून ठेवली पाहिजे. कारण हे शिमग्यामध्ये बघा आपण नाच काढतो या दिवसामध्ये गणपतीला फुगडी मैना घालतात. या ज्या काही गोष्टी आहेत ह्या जपल्या पाहिजे, कारण ही आपली संस्कृती आहे. आणि म्हणून सांगतो